नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी शरद कौर आजच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय. आज मी आपल्यासाठी घेऊन येतोय 10वी विज्ञान भाग मधील दुसरं प्रकरण, आणि दुसऱ्या प्रकरणाचा आज आपण शेवटचा टप्पा बघणार आहोत, शेवटचा पार्ट बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 10वी विज्ञान भाग मधील दुसऱ्या प्रकरणाचे काही महत्वाचे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. त्या मुद्द्यांपैकी पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे श्वसन. श्वसन ही क्रिया जी आहे ती सजीवांमध्ये कशा पद्धतीने होत असते? श्वसन क्रियेमधून ऊर्जा निर्माण होत असते. ती ऊर्जा निर्माण होताना दोन पद्धतीने, ऑक्सिडीकरण किंवा जी ऊर्जा निर्माण होताना सजीवांमध्ये जे अन्न घटक असतात त्या अन्न घटकांचं ऑक्सिडीकरण होतं. कोणत्या अन्न घटकापासून किती प्रकारचे किंवा किती ऊर्जा मिळते याचा सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओत अजून एक सगळ्यात महत्वाचा टप्पा जो बघितला होता तो म्हणजे ग्लुकोजचे विघटन. तुम्हाला 3 मार्कसाठी ग्लुकोजच्या विघटनाविषयीची आकृती किंवा तो जो तक्ता असेल तो तक्ता तुम्हाला चुकीच्या पद्धतीने दिलेला असतो, तो दुरुस्त करून त्याचं विश्लेषण किंवा त्याचं सविस्तर वर्णन करण्यासाठी विचारला जातो. किंवा क्रेब चक्र म्हणजे काय असतं, क्रेब चक्र ची माहिती तुम्हाला विचारली जात असते. त्याच्यावरून काही शास्त्रीय कारणं आहेत. शास्त्रीय कारणातलं पहिलं कारण तुम्हाला IMP आहे त्याच्यासाठी, की व्यायाम करताना आपल्याला जो थकवा आहे तो थकवा का जाणवत असतो ते सुद्धा काय, विनॉक्सी श्वसनाचा प्रकार आहे. लॅक्टिक आम्ल जे व्यायाम करताना आपल्याला ऊर्जेची गरज जास्त असते, त्यावेळेस आपल्या शरीरातल्या ज्या स्नायूपेशी आहेत त्या स्नायूपेशी काय करत असतात, विनॉक्सी श्वसन करत असतात. आणि विनॉक्सी श्वसन करत असताना आपल्या शरीरात जे लॅक्टिक आम्ल आहे त्या लॅक्टिक आम्लाचं काय होतं, किंवा ते लॅक्टिक आम्ल एका ठिकाणी साचतं आणि त्याच्यामुळे ऊर्जा कमी प्रमाणात मुक्त होते, आणि ऊर्जा कमी प्रमाणात मुक्त होत असल्यामुळे आपल्याला काय होतो, थकवा जाणवत असतो. या सगळ्या घटकांचा आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आज ह्या प्रकरणाचा शेवटचा आणि तिसरा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिसरा टप्पा किंवा तिसरा घटक बघणार आहोत, आणि तो घटक अतिशय महत्वाचा आहे. तो घटक म्हणजे सजीवांच्या जीवन प्रक्रियेचा एक भाग आहे, आणि तो भाग त्याला आपण पेशी विभाजन असं म्हणतो. पेशी विभाजन हा अप्रत्यक्षपणे प्रजननाचा एक काय असतो, भाग असतो. आता पेशी विभाजन म्हणजे काय? मित्र, तुम्हाला पेशी हा शब्द बऱ्याच 5वी 6वी पासून तुम्हाला पेशी हा शब्द परिचयाचा आहे. पेशी या शब्दाची तुम्हाला भरपूर अशी काय वेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळालेली आहे. चल तर बघा आपण, तर आपण चला बघू. आपल्या प्रकरणाचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2, सजीवांमधील भाग 1, सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1. आणि या प्रकरणातला शेवटचा आपण टप्पा बघणार आहोत तो म्हणजे पेशी विभाजन. हे बघा, सगळ्यात महत्वाचा पहिला शब्द म्हणजे पेशी. पेशी हा सजीवाच्या रचनेचा आणि कार्याचा सगळ्यात महत्वाचा किंवा मूलभूत घटक असतो. आता पेशी जे आहे, पेशी या शब्दाबद्दल रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये काय केले, काही बदल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे शोध घडून आणले, शोध का केले. त्याच्यामध्ये पेशीमध्ये काही मूलभूत अवयव असतात त्यांना पेशी अंगकी असं म्हणतात. त्या पेशी अंगकाचं प्रत्येकाचं कार्य काय असतं, भिन्न असतं. त्यानंतर या पेशीच्या संबंधित काही गृहितकं मांडण्यात आली. रॉबर्ट विर्शा असेल, एम जे शिल्डन असेल ह्यासारख्या शास्त्रज्ञांनी, एम जे श्वान असेल यासारख्या शास्त्रज्ञांनी पेशी विभाजनाचं किंवा पेशीचे काही गृहितकं मांडली. आता पेशीची गृहितकं म्हणजे काय, की त्यांनी सांगितलं की प्रत्येक पेशी ही आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच काय होत असते, निर्माण होत असते. म्हणजे पेशीची निर्मिती आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होते, हे पहिलं गृहितक. दुसरं, सगळ्यांना माहिती आहे पेशी हा सजीवाच्या रचनेचा महत्वाचा मूलभूत आणि कार्यात्मक आहे एकक आहे. तिसरं, तो कुठलाही सजीव असो, तो एक पेशी असो किंवा बहुपेशी असो, कुठल्याही सजीवाची सुरुवात जी आहे किंवा तो सजीव त्याच्या जीवनाची सुरुवात एक पेशी म्हणून करत असतो. आणि महत्वाचा अजून एक टप्पा पेशीचं जे गृहितक आहे, ते गृहितक असं आपल्याला सांगता येईल की पेशी विभाजनाने, आता पेशी विभाजन का गरजेचं आहे, कारण आपल्या शरीरातल्या किंवा पेशींची झीज असेल किंवा काही आपल्याला जखमा असतात झालेल्या असतात, त्या जखमा भरून काढण्यासाठी या पेशी विभाजनाची जी क्रिया आहे ही क्रिया अतिशय महत्वाची आहे. आता पेशी विभाजन जे आहे हे 2 टप्प्यामध्ये होत असतं, किंवा पेशी विभाजनाचे 2 घटक असतात.
आता त्याच्यातला जो पहिला घटक आहे त्याला इंटरफेज असं म्हणतात, इंटरफेज। आता इंटरफेज जो आहे हा पेशी विभाजनाचा पहिला टप्पा आहे, आणि दुसरा जो आहे तो यम फेज असतो। फेज म्हणजे टप्पा थोडक्यात किंवा घटक। आता इंटरफेज हा पेशी विभाजनाचा जो पहिला घटक आहे त्याचे पुन्हा तीन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये G1 फेज आहे, G2 फेज आहे, G3 फेज आहे। ते तुम्हाला पुढच्या वर्गांमध्ये आहे, ह्या याच्यात आजच्या किंवा या 9वीच्या वर्गामध्ये तुम्हाला यम फेज हा पेशी विभाजनाचा घटक विचारलेला आहे। आता यम फेज जो आहे या यम फेज पेशी विभाजनाचे पुन्हा दोन पार्ट पडतात, त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे सूत्री विभाजन, सूत्री विभाजन, आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात अर्ध सूत्री विभाजन। अर्ध सूत्री विभाजन हे पेशी विभाजनाचे किंवा यम फेज जे पेशी विभाजनाचा टप्पा आहे त्याचे दोन घटक पडतात, सूत्री विभाजन आणि अर्ध सूत्री विभाजन। आता सूत्री विभाजन म्हणजे काय? बघा, आपल्या शरीराच्या किंवा मानवी शरीराच्या ज्या प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या जे काही पेशी असतात आणि ज्या मूल पेशी असतात त्यांच्यामध्ये हे सूत्री विभाजन होत असतं। म्हणजे काही पेशी आणि मूल पेशींमध्ये, काही पेशी व मूल पेशींमध्ये सूत्री विभाजन होतं, आणि अर्ध सूत्री विभाजन जे आहे हे लिंग पेशीमध्ये होत असते किंवा जनन पेशीमध्ये होतं, लिंग पेशीमध्ये किंवा त्याला आपण जनन पेशी असं सुद्धा म्हणतो। लिंग पेशीमध्ये हे पेशी विभाजन होत असतं। आता दुसरी गोष्ट काय बघा, सूत्री विभाजनामध्ये जनक पेशीमध्ये असलेले जे काही गुणसूत्र असतात जसेच्या तसे तेवढी संख्या ही नवजात पेशीमध्ये काय होत असते, संक्रमित होत असते। म्हणजे थोडक्यात काय, जनक पेशीची गुणसूत्रांची संख्या आणि विभाजन होऊन तयार होणाऱ्या नवजात पेशीमधील गुणसूत्रांची संख्या ही समान असते, म्हणून याला इक्वेशनल विभाजन सुद्धा म्हणतात किंवा समान होणारं समान घटकांनी होणारं विभाजन म्हणतात। पण इथं मात्र काय होतं की जनन पेशी किंवा जनक पेशीमध्ये असलेले जे काही गुणसूत्रांची संख्या आहे ती विभाजन होऊन अर्धसूत्र विभाजन होऊन म्हणजे नवजात पेशीमध्ये येणारे जे काही गुणसूत्र असतात ते अर्धे होतात, निम्मे होतात। म्हणजे थोडक्यात काय की गुणसूत्रांची संख्या कमी होते, म्हणून याला रिडक्शनल विभाजन असं म्हटलं जातं। आता इथं बघा, तुम्हाला सूत्री विभाजन जे आहे सूत्री विभाजन पुन्हा दोन टप्प्यांमध्ये होतं। आता सूत्री विभाजनाचे जे दोन टप्पे आहेत त्याच्यातला पहिला जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे प्रकल विभाजन, प्रकल विभाजन। आता प्रकल म्हणजे काय थोडक्यात, केंद्रक। प्रकल विभाजनचा अर्थ काय असतो, केंद्रकाचं विभाजन। कारण कुठलंही पेशीचं विभाजन होत असताना सगळ्यात पहिले जे विभाजन होत असेल तर ते कोणाचं होतं, केंद्रकाचं होतं। आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे परिकल विभाजन, परिकल विभाजन। आता परिकल म्हणजे काय, केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर दुसरं जे विभाजन होतं ते पेशीमधील पेशी द्रव्याचं होतं, आणि पेशी द्रव्याच्या विभाजनाला, पेशी द्रव्याच्या विभाजनाला काय म्हणतात, परिकल विभाजन असं म्हणतात। पुन्हा बघा, पेशी विभाजन हे दोन घटक टप्प्यामध्ये होतं, एक इंटरफेज आणि दुसरं यम फेज। यम फेजचे पुन्हा दोन भाग पडतात, त्याच्यातला पहिला म्हणजे सूत्री विभाजन आणि दुसरा अर्ध सूत्री विभाजन। आता सूत्री विभाजनाचे पुन्हा दोन घटक आहेत, त्याच्यातला प्रकल विभाजन आणि दुसरा परिकल विभाजन। प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे पेशी द्रव्याचं विभाजन। आता तुम्हाला माहिती असेल बघा, आता प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन म्हणजे नेमकं काय। आता बघा, थोडक्यात आपण काय करू, एक पेशीची आकृती काढू। आता ही प्राणी किंवा आपण ही वनस्पती पेशीची आकृती काढली आपण समजा, आता ही वनस्पती पेशीची आकृती असेल, आता या वनस्पती पेशीमध्ये हे सगळ्यात बाहेरचं आवरण आपण याला पेशी भित्तिका म्हणतो, आणि पेशी भित्तिका नंतर हे जे आवरण आहे ह्या आवरणाला हे लवचिक आवरण असतं, याला म्हणतात प्रद्रव्य पटल किंवा याला पेशी पटल असं म्हटलं जातं। आता बघा, पेशी पटलाच्या आत वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, पेशी अंगके असतात। मग त्या पेशी अंगकांमध्ये तंतुकणिका असतील, रिक्तिका असतील,
किंवा कोणा वनस्पती पेशी असेल तर याच्यामध्ये काय असणार आहे, हरित लवके असतील. ह्या सगळ्यांमध्ये पेशीच्या मध्यभागी गोलाकार एक घटक असतो त्याला म्हणतात केंद्रक. म्हणजे हा जो घटक आहे हा घटक म्हणजे आता काय झाला, पेशीचा केंद्रक झाला. आता केंद्रक हा पेशीचा अतिशय महत्वाचा घटक आहे की जो पेशीमधील क्रियांवर, पेशीमध्ये ज्या क्रिया होत असतात त्या क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतो, हा केंद्रक करत असतो. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरातील किंवा अनुवंशिक गुण जे असतात ते गुण संक्रमित करण्याचं, म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचं काम सुद्धा कोण करत, केंद्रक करत असतो. तिसरा अजून महत्वाचा जो भाग असेल केंद्रकाचं कार्य असेल तर पेशी विभाजनामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका, म्हणून तर आपण इथं म्हटलंय केंद्रकाचं विभाजन म्हणजे प्रकल विभाजन. पेशी विभाजनामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे तर ती भूमिका कोण करत असतो, केंद्रक करत असतो. आता हाच केंद्रक आपण काय केला, सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण बघितला तर हाच केंद्रक आपल्याला झूम करून खूप मोठ्या प्रमाणात मिळेल, म्हणजे थोडक्यात आपल्याला हा केंद्रक असा दिसणार आहे. आता बघा, हा केंद्रक आपण ह्या पद्धतीने बघितला तर ह्या केंद्रकाला दोन दुहेरी आवरण असतं, त्याच्यातलं हे पहिलं जे आवरण असतं हे सच्छिद्र आवरण असतं. बघा, म्हणजे केंद्रकाला दोन आवरण असतात, त्याला केंद्रकीय आवरण असं म्हटलं जातं, आणि त्याच्यातलं जे पहिलं आवरण असतं किंवा बाहेरचं जे आवरण असतं हे सच्छिद्र असतं, आणि आतलं जे आवरण आहे ते, आता बघा हे बाहेरचं आवरण आहे हे सच्छिद्र आहे, म्हणजे केंद्रक आपल्याला दुहेरी आवरण असलेला भाग आहे त्याला केंद्रक आवरण असं म्हटलं जातं. आता ह्या केंद्रकाच्या आत, आता जसं ह्या पेशीमध्ये बघा, पेशीमध्ये प्रथिनयुक्त घटक जो असतो, पातळ द्रव पदार्थ असतो, जेली सारखा पदार्थ असतो त्याला आपण पेशी द्रव्य म्हणतो. तसंच ह्या केंद्रकाच्या आत इथं, म्हणजे या भाग ठिकाणी, ह्या केंद्रकाच्या आत सुद्धा आपल्याला काय, एक पातळ जेली सारखा द्रव पदार्थ दिसतो, आणि तो द्रव पदार्थ म्हणजे काय असणार आहे, केंद्रकीय द्रव्य. काय असतो तो, केंद्रकीय द्रव्य असतो. आता बघा, केंद्रकीय द्रव्यामध्ये छोटे लहान गोलाकार काय असतात, घटक असतात. हे गोलाकार घटक यांना केंद्रिका म्हणतात. कुठे असतात हे केंद्रिका, केंद्रकीय द्रव्यामध्ये. आता केंद्रकीय द्रव्यामध्ये लहान छोटे गोल आकाराचे घटक असतात त्यांना केंद्रिका म्हणतात, आणि गुणसूत्रांचे काय असतं, जाळ असतं. असे जे घटक असतात त्यांना गुणसूत्रांचे जाळे म्हणतात. म्हणजे आता बघा, हे जे असं एक्सच्या आकाराचे जे घटक दिसणार आहेत ते घटक म्हणजे काय असणार आहेत, गुणसूत्र असणार आहेत. आता हेच गुणसूत्र आपण नववीला, हेच गुणसूत्र आपण जेव्हा काय केले, झूम करून पाहिले, किंवा हेच गुणसूत्र आपण पुन्हा सूक्ष्मदर्शकाखाली जर बघितले, एक्सटेंडेड फॉर्म करून जर पाहिले, तर हे गुणसूत्र आपल्याला पुन्हा कसे दिसतील बघा. गुणसूत्रांचा आकार जो आहे हा असा एक्स आकाराचा असतो. हे गुणसूत्रांचा आकार, हा दुसरा आकार आहे गुणसूत्र असेल. आपण याच्याविषयी नववीला बघितलेले गुणसूत्रांचा आकार हा कसा असतो, एक्स आकाराचा असतो. आणि ह्या एक्स आकारामध्ये हे दोन्ही घटक जिथं एकमेकांना छेदतात किंवा एकमेकांना मिळतात, एकत्र येतात, त्याला गुणसूत्र बिंदू म्हणतात. गुणसूत्र बिंदू असं म्हटलं जातं. आता बघा, या गुणसूत्र बिंदूच्या वरच्या भागाचे जे घटक आहेत त्यांना पी भुजा म्हणतात. म्हणजे हे जे दोन्ही आहेत हे दोन्ही काय असणार आहेत, पी भुजा असणार आहेत. आणि गुणसूत्र बिंदूच्या खालच्या बाजूला जे असतात त्यांना क्यू भुजा असे म्हणतात. आणि प्रत्येक गुणसूत्राच्या मध्ये आपल्याला असा एक घटक दिसणार आहे, आणि तो घटक म्हणजे डीएनए असतो. आणि डीएनएचं तुम्हाला लॉन्ग फॉर्म माहिती आहे, डी ऑक्झिराइबो न्यूक्लिक ऍसिड. आता ह्या डीएनए मध्ये, ह्या डीएनएचा सूक्ष्म धागा त्याला आपण जनुके म्हणतो. आणि ह्या जनुकांमध्ये आपली काय असते, जनुकीय माहिती असते. म्हणजे व्यक्तीची जनुकीय माहिती जी आहे ती जनुकांमध्ये आहे. ते जनुकीय म्हणजे या डीएनएचा काय असतो, एक छोटासा धागा असतो. म्हणजे जनुकीय कुठे असतील किंवा ती जनुकीय माहिती, जनुकीय माहिती जनुकांमध्ये असेल, ते जनुकीय कुठे असणार आहेत, या डीएनए मध्ये असतील. डीएनए हा घटक म्हणजे कोण, किंवा डीएनए हा कोणाचा घटक आहे, या गुणसूत्रांचा घटक आहे. बरोबर, हे गुणसूत्र कुठे आहेत, या केंद्रकीय आवरणामध्ये आहेत.
केंद्रकीयावरण सॉरी केंद्रकीय द्रव्यामध्ये आहेत। केंद्रकीय द्रव्य कुठे आहे? केंद्रकाच्या आत आहे। केंद्रक कुठे आहे? पेशीमध्ये आहे। आणि पेशी कुठे आहेत? आपलं शरीर पूर्ण कशापासून बनलेलं आहे? पेशींपासून बनलेलं आहे। म्हणजे काय? आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आपली जनुकी, आता प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असेल, केंद्रकामध्ये गुणसूत्र असतील, गुणसूत्रांमध्ये डीएनए असेल, डीएनएमध्ये जनुके असतील, आणि जनुकांमध्ये आपली जनुकीय माहिती असते। म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये आपली जनुकीय माहिती काय असते? सामावलेली असते किंवा साठवलेली असते। मग अशा पद्धतीने हे केंद्रकाचं विभाजन जे आहे, केंद्रकाचं विभाजन करणं त्याला म्हणतात प्रकल विभाजन, आणि पेशी द्रव्याचं जे विभाजन आहे त्याला म्हणतात परिकल विभाजन। आता तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जाणारा घटक आहे किंवा विचारला जाणारा प्रश्न आहे की सूत्री विभाजनाने किंवा सूत्री विभाजनाने जे प्रकल विभाजन जे असतं, सूत्री विभाजनामधला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्रकल विभाजन। प्रकल विभाजनाचे किंवा सूत्री विभाजनाचे 4 महत्वाचे टप्पे सांगा। तर बघा, सूत्री विभाजन 2 घटकांमध्ये होतं, त्याच्यातला पहिला प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन, आणि केंद्रकाचं विभाजन आपल्याला 4 टप्प्यांमध्ये मिळत असतं। 4 अवस्था असतात केंद्रकाचं विभाजन होत असताना, किंवा 4 अवस्थेतून केंद्रकाचं विभाजन होतं। अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो, सूत्री विभाजनाचे आकृतींसह वर्णन स्पष्ट करा। तर तुम्हाला प्रकलाचं विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन काय करायचं असतं? स्पष्ट करायचं असतं। आता बघा, केंद्रकाचं विभाजन किंवा सूत्र विभाजनाचे जे 4 टप्पे आहेत, 4 अवस्था आहेत, त्याच्यातली सगळ्यात पहिली जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजेच त्याला पूर्व अवस्था म्हणतात किंवा पूर्वावस्था, ही पहिली अवस्था आहे। दुसरी जी आहे ती मध्य अवस्था असते, तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे पच्छावस्था असते, आणि चौथा जो टप्पा आहे केंद्रकीय विभाजनाचा किंवा प्रकल विभाजनाचा तो म्हणजे अंत्यावस्था। कि या अंत्यावस्थामध्ये केंद्रकाचं पूर्णपणे विभाजन होऊन 2 केंद्रके काय होत असतात? तयार होत असतात। आता पूर्वावस्था म्हणजे नेमकं काय? आता बघा, पूर्वावस्थामध्ये नेमकं काय घडत असतं की जे केंद्रकीय आवरण किंवा केंद्रक, आता मी इथे एक आकृती काढतो बघा, या आकृतीद्वारे तुमच्या लक्षात येईल। आता याच्यामध्ये बघा आपण काय केलंय की जे केंद्रिका असतात किंवा जो केंद्रक असतो, आता बघा इथं मी असं केंद्रक हे केलंय, हे अदृश्य स्वरूपात असतात, गुणसूत्र वगैरे जे ते अदृश्य स्वरूपात असतात। मग ज्या वेळेस हे अदृश्य स्वरूपात असले जे केंद्रक आहेत, हे केंद्रकामध्ये काय असतं की त्यांचे जे अर्ध गुणसूत्रे असतात, हे अर्ध गुणसूत्रे काय असतात? ते अत्यंत बारीक असतात, नाजूक धाग्यासारखे असतात, अदृश्य असतात। मग ते अर्ध गुणसूत्रे काय व्हायला लागतात? दृश्य व्हायला सुरुवात होते। आता दृश्य व्हायला सुरुवात होते आणि त्यांचं आखूड धागा तयार होतो। आता बघा, इथं असे दृश्य व्हायला सुरुवात होतात, ते बघा हे दृश्य व्हायला सुरुवात होणार आहेत, आणि आखूड आणि काय होतात? जाड बनतात। त्याच पद्धतीने इथं सुद्धा तसाच होईल। बघा, यांचं वलीभवन होतं, वलीभवन म्हणजे काही घड्या होतात, आणि ते गुण अर्ध गुणसूत्रे काय होतात? आखूड होतात, जाड होतात। सुरुवातीला ते कसे आहेत? अदृश्य आहेत, बारीक आहे म्हणजे दिसत नाही, पण हळूहळू मात्र या पूर्व अवस्थेमध्ये ते अर्ध गुणसूत्रे काय होतात? वलीभवन होतं त्यांचं, त्याच्या घड्या होतात, म्हणजे हे अर्ध गुणसूत्र आहेत, हे यांना अर्ध गुणसूत्रे असं म्हटलं जातं। हे अर्ध गुणसूत्रे आता काय व्हायला सुरुवात झाली? जाड व्हायला सुरुवात झाली। आणि यांच्यातला केंद्र, इथं जे एक तारा केंद्र काय होतो? निर्माण होतो। इथं जो दोन्ही टोकांकडे जो असतो त्याला तारा केंद्र असं म्हणतात। आणि जेव्हा हे जाड होतात, दुसरी गोष्ट, दृश्य व्हायला सुरुवात होते म्हणजे दिसायला लागतात, त्यावेळेस मात्र काय होतं? इथलं जे केंद्रकीय आवरण आणि इथलं जे केंद्रिका असतात ते केंद्रिका नाहीशे व्हायला सुरुवात होते। कोणत्या अवस्थेमध्ये? पूर्वावस्थेमध्ये। आता मध्य अवस्थेमध्ये काय होईल बघा, मध्य अवस्थेमध्ये हे जे केंद्रिका आणि केंद्रकावरण जे होतं हे नाहीशी व्हायला सुरुवात होत झाली, कुठे?
या पूर्व अवस्थेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे केंद्रिका आणि केंद्रिकावर नाहीसे व्हायला सुरुवात होते. पूर्व मध्य अवस्थेच्या सुरुवातीला हे केंद्रिका आणि केंद्रकावरण पूर्णपणे काय होतात, नाहीसे होऊन जातात. केंद्रिकावरण आणि केंद्रिका हे मध्य अवस्थेच्या सुरुवातीला पूर्णपणे नाहीसे होतात. आता पूर्णपणे नाहीसे होतात म्हणजेच आपल्याला आता हे अर्धगुणसूत्रे जे ही अर्धगुणसूत्रे ह्या पद्धतीने मिळणार आहेत. बघा ही अर्धगुणसूत्रे आपल्याला अशी मिळणार आहेत. बरोबर. आणि हे दोन्ही टोकांकडे मी मागच्या पूर्वावस्थेमध्ये पण बोललो मी की हे काय असतात, तारा केंद्र असतात, यांना तारा केंद्र असं म्हटलं जातं. आणि हे अर्धगुणसूत्रे आहेत. आता तारा केंद्र आणि अर्धगुणसूत्रे, हे अर्धगुणसूत्रांचा हा जो बिंदू आहे याला म्हणतात गुणसूत्र मध्य बिंदू. आता पूर्व मध्य अवस्थेमध्ये बघा हे केंद्रिका आणि केंद्रकावरून पूर्णपणे नाहीसे झालेले आहे. इथं तारा केंद्र आलेले आहेत. या तारा केंद्र प्रत्येक म्हणजे हा वरचा एक तारा केंद्र आणि विरुद्ध दिशांना दोन तारा केंद्र असतात. ह्या दोन्ही तारा केंद्र जे आहे हे दोन्ही तारा केंद्र गुणसूत्र बिंदू मधून एक लवचिक प्रथिनांच्या धाग्याने काय होतात, जोडले जातात. बघा हा तारा केंद्र, हा गुणसूत्र मध्यबिंदू आणि ह्या तारा, या पहिल्या तारा केंद्रातून एक लवचिक प्रथिनांचा धागा आला, तो कुठून गेला, या गुणसूत्र मध्यातून दुसऱ्या तारा केंद्रापर्यंत. आणि असे जे धागे असतात यांना तुर्क तंतू असं म्हटलं जातं. हा प्रथिनांचा लवचिक धागा असतो, तो कुठल्या अवस्थेत सुरुवात होते, मध्य अवस्थेत त्यांना येत असतो. आता पच्च्या अवस्थेत काय होणार आहे बघा. पच्च्या अवस्थेमध्ये पुन्हा बघा, ही झाली पच्च्या अवस्था. आता या पच्च्या अवस्थेत हे जे अर्धगुणसूत्रे जे असतात हे अर्धगुणसूत्रांचं विभाजन होतं, म्हणजे ते अलग होतात. आता अलग कसे होतील बघा, अर्धगुणसूत्रे जे आहेत ते अलग कशा पद्धतीने होतील इथं बघू आपण. आपण गुणसूत्र ची आकृती बघितली मगाशी, त्या आकृतीमध्ये ह्या पद्धतीने बघा, ही आकृती आपल्याला मिळालेली आहे. ते हे दोन्ही जे हे जे गुणसूत्रे आहेत हे गुणसूत्रे वरच्या बाजूला जातील, त्यांचा हा गुणसूत्र बिंदू, म्हणजे तुम्हाला आकृती अशी मिळेल बघा, म्हणजे विरुद्ध ध्रुव विरुद्ध तारा केंद्रांकडे जाणार आहे. म्हणजे इकडचा हा जो घटक आहे हा घटक ह्या तारा केंद्राकडे विरुद्ध तारा केंद्राकडे आकर्षला जातो, तर हा वरचे जे काही म्हणजे थोडक्यात आपण यांना हे जर पी आम पी भुजा आणि हे क्यू भुजा म्हटले, तर पी भुजा कुठे येईल, या खालच्या तारा केंद्राकडे येईल आणि क्यू भुजा कुठे जाईल, वरच्या तारा केंद्राकडे. म्हणजे अर्धगुणसूत्रांचं काय होणार आहे, विभाजन होणार आहे. आता बघा हा पहिला तारा केंद्र आणि हे मध्य अवस्थेमध्ये हे जे गुणसूत्रे असतात हे समांतर विषुववृत्तीय प्रतलाला काय असतात, समांतर असतात. मध्य अवस्थेत बघा हे विषुववृत्तीय प्रतल झालं आणि यांना हे अर्धगुणसूत्रे कसे आहेत, समांतर आहेत. आता पच्च्या अवस्थेमध्ये यांचं काय होणार आहे, विभाजन होणार आहे. पी भुजे असलेले गुणसूत्रे कुठे येतात, किंवा पी भुजाचे गुणसूत्र खालच्या दिशेला येतात आणि क्यू भुजाचे गुणसूत्र वरच्या दिशेला जातात. आता बघा आपण हे तुर्कतंतू जे आहेत ते काढू. आता बघा यांचं विभाजन होणार आहे आणि विभाजन झाल्यानंतर बघा हे ह्या दिशेला गेले, म्हणजे हा हे क्यू भुजे असलेले गुणसूत्र ह्या तारा केंद्राकडे गेले आणि इकडचे जे गुणसूत्र आहेत ते कुठे आले, या खालच्या तारा केंद्राकडे आले. त्याच पद्धतीने इथं बघा तुम्हाला असे हे मिळतील, इथं सुद्धा पुन्हा इथं तुम्हाला ह्या हे सुद्धा विषुववृत्तीला काय असणार आहेत, प्रतलाला समांतर असणार आहेत. फक्त इथं काय झालं, पच्च्या अवस्थेमध्ये अर्धगुणसूत्री जे काही असतात अर्धगुणसूत्रे जे असतात त्यांचं विभाजन होतं आणि ह्या विभाजनाला काय म्हणतात, जन्य गुणसूत्रे म्हणतात. बघा आता हे जे विभाजन होऊन इथं हे जे वरचे तयार झाले यांना जन्य गुणसूत्र म्हणायचं, हे सुद्धा काय आहेत, जन्य गुणसूत्र. आणि जन्य गुणसूत्रांचा जो गुणसूत्र मध्यबिंदू आहे तो कोणाच्या दिशेला असतो, तारा केंद्राच्या दिशेला असतो. आणि हे जे जन्य गुणसूत्र असतात हे जन्य गुणसूत्रे केळीच्या घडासारखे दिसतात. बघा केळीच्या घडासारखे आपल्याला दिसत असतात. आणि शेवटच्या अंत्य अवस्थेमध्ये
काय होणार आहे बघा शेवटच्या अंत्यावस्थेमध्ये, हे आता तारा केंद्राकडे जायला सुरुवात होते आणि शेवटच्या अवस्थेमध्ये हे जे केंद्र किंवा असतात बघा अंत्यावस्थेमध्ये आता काय होणार आहे बघा, आता हा तारा केंद्र बघा ही पूर्णपणे कुठे पोहोचतात, तारा केंद्रकाकडे पोहोचून जातात, त्या केंद्रकाकडे ती गुण ते जन्य गुणसूत्रे पोहोचून जातात। तसं इकडे सुद्धा बघा ही गुणसूत्रे इथं पोहोचते, जन्य गुणसूत्रे तारा केंद्रकाकडे पोहोचून गेली। आता तारा केंद्रकाकडे पोहोचून गेल्यानंतर काय होतं, तिथं ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर हे जे तर्कतंतू जे सॉरी तुर्कतंतू जे असतात, तुर्कतंतू वगैरे काय व्हायला सुरुवात होते, नैशी व्हायला सुरुवात होते। म्हणजे इथं आता तुर्कतंतू येणार नाही, प्रथिनाचा जो लवचिक धागा आहे तो धागा नैसाज होतो आणि तो नैसाज आल्यानंतर ज्या पहिल्या अवस्थेच्या शेवटी बघा केंद्रकीय आवरण आणि केंद्रिका जे नैशी व्हायला सुरुवात होती ते केंद्र की आवरण आणि केंद्रिका पुन्हा काय इथं यायला काय होते सुरुवात होते। आणि केंद्रिका आणि केंद्रकीय आवरण यायला सुरुवात होते म्हणजेच तुम्हाला इथं किती केंद्रक मिळाले, दोन केंद्रक मिळाले, म्हणजे काय झालं केंद्रकाचं विभाजन झालं, त्यालाच प्रकल विभाजन असं म्हटलं जातं। हे झालं तुमचं केंद्रकाचं विभाजन किंवा प्रकल विभाजन, हे चार टप्प्यांमध्ये होतं, अतिशय महत्वाचं आहे। प्रत्येक टप्प्याचे कमीत कमी 3 ते 4 वाक्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा माहिती लिहावी लागते। लक्षात ठेवा आकृत्या महत्वाच्या आहेत। याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे कशाचा, सूत्रविभाजनाचा, तो म्हणजे परिकल विभाजन। आता परिकल विभाजन मगाशी तुम्हाला मी सांगितलं, परिकल विभाजन म्हणजे पेशी द्रव्याचं विभाजन होत असतं। आता पेशी प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन पूर्ण झाल्यानंतर पुढचं जे काही विभाजन सुरू होतं सूत्र विभाजनाचा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे परिकल विभाजन। आता परिकल विभाजन जे आहे हे परिकल विभाजन सुद्धा दोन प्रकारे किंवा दोन प्रकारे होत असतं। तर परिकल विभाजन दोन प्रकारे कसं होतं बघा, परिकलचा अर्थ आहे पेशी द्रव्याचे विभाजन। परिकल विभाजनाचा अर्थ काय असतो, पेशी द्रव्याचं विभाजन। परिकल विभाजन म्हणजेच पेशी द्रव्याचं विभाजन, पेशी द्रव्याचे विभाजन। आता बघा पेशी द्रव्याचे विभाजन जे आहे हे दोन पद्धतीने होत असत। एक म्हणजे काय, खाच पटल विभाजन, आणि दुसरं जे आहे दुसरं म्हणजे त्या पेशी पटल विभाजन। सर एक खाच विभाजन आणि दुसरं पेशी पटल विभाजन। आता खाच खाच पद्धतीचं विभाजन, खाच पद्धतीचे विभाजन, पद्धतीने होणारे विभाजन, खाच पद्धतीने होणारे विभाजन, होणारे विभाजन। आणि दुसरं जे आहे ते म्हणजे पेशी पटलाने होणारे किंवा पेशी पटल पद्धतीने होणारे विभाजन, पद्धतीने होणारे विभाजन। आता बघा खास पद्धतीने होणारे विभाजन हे खास जास्त करून प्राणी पेशीमध्ये होत असतं। आता प्राणी पेशी जर तुम्ही पाहिल्या, समजा आता ही प्राणी पेशी आहे, आता या प्राणी पेशीच्या मध्यभागी विषुवृत्तीय घटकाला म्हणजे हे मध्यभागी ह्या पेशीला काय होते, खाच येते, रफिरो पद्धत सुद्धा असं म्हटलं जातं। आता ही खाच आली आणि हे खाच येऊन ही खाच पुढे काय होते, वाढत जाते, बघा अशी खूप हे होते आणि खाच येऊन वाढत जाते आणि पुढे काय होणार आहे, हे दोन प्राणी पेशींमधले पेशी द्रव्याचं काय होणार आहे, विभाजन होणार आहे। मध्यभागी बरोबर खाच पडते बघा, तेच जर तुम्ही या आडव्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, पेशी विभाजन मिळणार आहे। समजा आता ही प्राणी पेशी असेल तर तुम्हाला मध्यभागी बघा ह्या पद्धतीने सुद्धा काय मिळेल, आडव्या पद्धतीने पण मध्यभागी काय पडणार आहे, खाच मिळणार आहे आणि ही खाच पुढे वाढत जाऊन तुम्हाला दोन
सेपरेट पेशीद्रव्याचं काय झालेलं दिसेल, विभाजन झालेलं दिसेल. ही खास पद्धतीने होणारं विभाजन कुठे होत असतं, प्राणी पेशीमध्ये. आणि पेशीपटल पद्धतीने जे विभाजन होतं हे वनस्पती पेशीमध्ये होत असतं. आता वनस्पती पेशीमध्ये काय असतं, पेशीपटल म्हणजे काय, पेशीला मध्यभागी, आता ही समजा वनस्पती पेशी आहे, ह्या वनस्पती पेशीच्या मध्यभागी बघा आपल्याला काय मिळणार आहे, असे दोन पटल हे होतं बघा. पटल म्हणजे थोडक्यात मध्यभागी तुम्हाला काय, पेशी पटल जी म्हणतो आपण, पटल म्हणजे आवरण. मध्यभागी काय होत असतं, सेंटरला विषुवृत्त घटकावर ते भाग पडतात आणि ते भाग पुन्हा वाढून तुम्हाला दोन स्वतंत्र पेशी द्रव्य असलेले काय मिळणार आहे, किंवा पेशी द्रव्याचं काय होऊन जाणार आहे, विभाजन होऊन जाणार आहे. हे झालं खास पद्धतीने. हे कुठे होणार आहे, प्राणी पेशींमध्ये होतं आणि पेशीपटल पद्धतीने जे विभाजन आहे ते कुठे होत असतं, वनस्पती पेशीमध्ये होत. अशा पद्धतीने सूत्रविभाजन जे आहे ते सूत्रविभाजन होत असतं. सूत्रविभाजनाचे दोन घटक आहेत, एक प्रकल विभाजन, प्रकल विभाजन हे चार टप्प्यांमध्ये होतं, दुसरं आहे परिकल विभाजन, परिकल विभाजन हे दोन टप्प्यामध्ये होत असतं. त्याच्यानंतर अर्धगुणसूत्र विभाजन, अर्धगुणसूत्र विभाजना संबंधित अतिशय, अर्धगुणसूत्र विभाजन हे जनन पेशीमध्ये होतं किंवा लिंग पेशीमध्ये, जन्य पेशीमध्ये होत असतं, याच्याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या प्रकरणामध्ये काय दिलेली आहे. तेव्हा आजच्या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा घटक हा कुठला आहे, सूत्रविभाजन आकृतींच्या साह्याने स्पष्ट करा. त्यासाठी तुम्हाला सूत्रविभाजनाची माहिती सांगावी लागेल, सूत्रविभाजनाचे दोन टप्पे सांगावे लागतील आणि त्याच्यातले ते टप्पे प्रकल विभाजन हे चार अवस्था, परिकल विभाजन ह्या दोन अवस्था. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट जरूर कळवा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे जे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. धन्यवाद.